नमस्कार, सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला अशी झटपट चकली बनवून दाखवणार आहे, एकदम कुरकुरीत, मस्त आणि पटकनी होणारी, ना भाजण्याचं झंझट पीठ किंवा ना उकडण्याचं झंझट पीठ, पटकनी लगेचच्या लगेच अशी एक जिन्नस घालणार आहे। त्याच्यात चकली तर खुसखुशीत होणारच, ना अप्रतिम टेस्ट पण येणार। तर नक्कीच मी पहा संपूर्ण व्हिडिओ, तुम्हाला कळेल काय घातलेली आहे। एक जिन्नस अशी घातलेली आहे ना, तर खूपच छान आणि मस्त। तर इथे बघा, मी घेतलेले डाळ, तर डाळ म्हणजे भाजलेली डाळ असते ना, ती चण्याची डाळ ती घेतलेली आहे आणि ती बारीक वाटून घेतलेली आहे। अशी छान मिक्सरमध्ये एकदम माही मस्त वाटून घ्यायची, तर इथे वाटून घेतलेली आहे, ती चाळून घ्यायची। का की तिच्यात काही डाळ बिळी थोडीशी कण राहिले असते ना, तर निघून जाते सर्व, तर ते असे मी चाळून घेते चाळणीने। हे असंच चाळायचं, न चा धरण्यापेक्षा ते खालचं भांडं धरून असंच फिरवलं आणि लगेच चाळून होतं। हे पा, सांडण्याचं पण झेंडत नाही, काहीच नाही। तर मी इथे उरलेन थोडं, ते पण मिक्सरच्या भांड्यात होते। आता मी इथे घेणार आहे पोहे। पोहे एक वाटी घ्यायची, एक वाटी डाळी घेतल्याने एक वाटी पोहे घ्यायची, ते पण असं मस्त बारीक करायचं। तर हे पा, तर पहा हे पण चव घेतलेलं आहे मी असं बारीक वाटून, पहा हे पण त्याच पद्धतीने चाळून घ्यायचं। ह्याच्यात पण घाण काही कचरा किंवा म्हणजे असं जाडसूड निघाल नाही पाहिजे म्हणून छान असं त्याला पकडून लगेच हे चाळून होती बघा। तर हे काढून टाकते मी। आता इथे घेणार आहे मी पहा तांदळाचं पीठ घ्यायचं, दोन वाट्या। आपण एक वाटी डाळ घेतलं, एक वाटी पोहे घेतले ना, दोन वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं, तीच वाटी आहे, त्याच वाटीने मापून घ्यायचं। माप एकदम परफेक्ट आहे पहा, मापात इकडे तिकडे होणार नाही। मी तुम्हाला नेमकं काय घातलेलं आहे ते सांगितलं नाही अजून नेमकं, आता आपण का प्रत्येक गोष्टीत घालत असं हे ते। तर आता मी नक्की काय घातलं याच्यात पाहत मी, तर लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा, ओवा घातलायचा जरासा चोळायचा, तो टाकायचा। ह्या चकल्या एकदम अप्रतिम होतात, छान लागतात एकदम मस्त। तर इथे बा घातलेले आहे मी सफेद तीळ, दोन चमचे घातलेले आहेत बघा सफेद तीळ। सफेद तिळाने कसं कॅल्शियम पण भेटतं आपल्या शरीराला आणि त्याच्यात छान पण दिसतात सफेद तीळ, त्याच्यामुळे सफेद तीळ घालायचंच। आणि हे चवीप्रमाणे मीठ घातले, याच्यात जास्त काही घालायचं लागत नाही, थोडासा मसाला घातला का होतो। तर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, ते तेल असं एक चमचा भरून चांगलं असं ओतणार आहे बघा। थोडंसं अजून ओतते, म्हणजे फुल चमचा नव्हता भरला पाहिजे ना, ते मग ओतलं थोडंसं। तर हे सर्व मिक्स करायचं, गरम आहे ना, चमच्यानेच मिक्स करायचं पहिलं। तर अशी अशा पद्धतीने मळणार आहे पीठ ना, तर तुम्ही पाहत राहा कशा पद्धतीने मळणार आहे, काय घालणार आहे त्याच्यात, त्याच्यामुळं आपल्या चकल्या आणि त्याला चिकटपणा येणार, चकल्या तुटणार नाहीत। म्हणून मी गरम पाणी घालणार आहे, ही सिक्रेट वस्तू आहे गरम पाणी। हे गरम पाणी घालायचं मळताना कधी पण, तर चकल्या तुमच्या तुटणार पण नाही, तुमच्या चकल्या काटेदार येतील, तुमच्या चकल्या खुसखुशीत पण होतील आणि कोणीही खाऊ शकतं तुमच्या चकल्या। अशा वयस्कर माणसं बी ज्याला दात कमी आहेत किंवा ती पण खाऊ शकतात आणि तरुण लोकं बी खाऊ शकतात, मुलं बी खाऊ शकतात, एवढ्या छान खुसखुशीत होणार आहे, कुरकुरीत खुसखुशीत म्हणतात ना तसं, अशा चकल्या होणार आहे गरम पाण्यामुळं। ते चकल्यांना छान बाइंडिंग पण येते, काटेदार पण होतात आणि बरंच काही होतं गरम पाण्यामुळं। तर मी गरम पाणी टाकले आणि घट्ट मळायचं पीठ, आता मी मळून दाखवते तुम्हाला संपूर्ण पीठ कशा पद्धतीने मळायचं। ते घट्ट असं सगळं गोळा झाला पाहिजे मस्त आणि झटपट होणार आहे चकल्या, लगेचच्या लगेच बघा। आता ना तुम्हाला तांदूळ दळा धुवा किंवा काय असं भाजणी करा काहीच नाही लागणार, किंवा मैद्याच्या गेल्या तर उकडून घ्या, किती झंझट असतं, हे काहीच होणार नाही, तेवढ्याच अप्रतिम टेस्ट होणार त्यांना मस्त आहे बघा। मळून झालेलं आहे, तर थंड पाण्यात मळलं असतं ना तुमची कमी म्हणजे खुसखुशीतपणा कमी झाला असता, कडक झाल्या असत्या चकल्या तुमच्या। तर गरम पाण्यात मळल्यामुळे खूप काही त्याच्यात तुमच्या चकल्या तुटणार पण नाही, तुमच्या चकल्या विरघळणार पण नाही, तुमच्या चकल्या खुसखुशीत पण होतील, म्हणजे बरंच काय होईल गरम पाण्यामुळं। म्हणून गरम पाणी सिक्रेट आहे, गरम पाणी घातलेलं आहे मी। तर इथे मी छोटासा साचा घेतलेला आहे का की ह्याला छान काटेदार त्याला आहे
पडण्यासाठी, म्हणून तो काट्याचा छोटा एक वेळा दोनच चकल्या होतील त्याच्यात, असं चकल्या बनणार आहेत. तर मी टाकते ते, म्हणजे वेळ लागतो आपल्याला. आता मोठा साचा असला तर त्यात भरपूर साऱ्या चकल्या पडतील, पण ह्याला वेळ लागतो. पण आपले बाजूला फ्राय करणं आणि पाडणं इकडं हे एकदम बरोबर परफेक्ट होतं, ज्यामुळं आणि आपल्याला काटेदार छान पडतात ना मस्त, म्हणून मी तो छोटाच वापरते. कधी पण कधीतरी वाटलं तर मला एकदम खायच्या कामात तर मोठा वापरते, तर ते छोटाच वापरते मी. छान अशा काटेदार पडतील आता या, मस्त काटेदार होणार आहेत बघा तुम्ही. त्याला एवढी काटे पडतील, रंग सुंदर आलेला आहे चकल्यांना, त्या पिठालाच रंग सुंदर आहे, तर चकल्या पण त्याच पद्धतीने होती. किती छान काटे आलेत पहा, म्हणून काटेदार होताना तुटत नाही पहा आपली चकली जरा पण. आता डाळ आणि तांदूळ पीठ आपण असंच घेतलं म्हणलं तर तुटल्या असत्या चकल्या, पण गरम पाणी घातल्यामुळं त्याला चिकटपणा आलेला आहे, चिकटपण्याने तुटत नाही. म्हणजे असे काही काही गोष्ट टीप आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा, ते सिक्रेट आपलं गरम पाणीच आहे. म्हणजे बघा छान असं मस्त काटेदार पडलेले आहे. मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे बाहेर गॅसवरती. छान मस्त बघा किती सुंदर पडतात काटेदार एकदम. तर कढईत तेल टाकलेलं आहे, थोडंसं मी टाकते. आता ते आलेले वरती म्हटल्यावर टाकून देते तिच्यात. छान जेवढ्या बसतील तेवढ्याच टाकायच्या पहिल्या, आणि गॅस एकदम फास्ट करायचा नाही, पहिला स्लो ठेवायचा थोडासा, नंतर मग मीडियम करून टाकायचा. छान अशा कुरकुरीत होतील आपलं हे वरती आलेले आहेत ना बुडबुडे जरासे तेलाचे, असा तर तेलाचे बुडबुडे न येणे आल्या संपले त्याचे बुडबुडे तर आपली चकली झाली असं समजायचं. चकली जरा खाली बसती वरती येत नाही भाजल्यावर. जे छोटे छोटे टिप्स आहेत त्या लक्षात घ्या, उलटी पालटी करायची चकली, मधी एकदा उलटी पालटी एक दोन वेळा करत राहायचं सारखं. छान अशा जरा पण विरघळले का बघा, नाही तर काही काही चकल्या लगे विरघळून जातात तेलात, किंवा कडक होणार, एकदम कडक होणार अशा, तर त्या गरम पाण्यामुळं हे काही होणार नाही. बघा सुंदर चकल्या झालेल्या आहेत, मस्त एकदम काटेदार चकल्या बनलेल्या आहेत. तर अजून पण सोडते मी आणि इकडे मी बाजूला बांधून घेणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा छान अशा मी भरपूर पटापट केलेल्या आहेत, आणि छान एकदम सगळ्याच माझ्या चकल्या एक एक वाटी, म्हणजे किती होणार आहे बघा, तरी पण माझ्या भरपूर चकल्या होतील पहा तुम्ही. आता फटाफट होतात, वेळ लागत नाही, एकदम घाईच्या कामात तर उत्तम. आणि कधी पण करा आपल्या चकल्या, तर कशाला तुम्हाला झेंझट, नको भाजणीचं नको काही, बघा जबरदस्त किती झालेल्या आहे चकल्या भरपूर एकदम. मैत्रिणींनी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेलच, आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट द्या, लिहून मला पाठवा कशा वाटल्या तुम्हाला चकल्या. आणि माझी सिक्रेट ही वस घातलेली आहे, मस्त आहे ना कुरकुरीत एकदम, कोणीही खा चकल्या, एवढ्या उत्तम चकल्या, मस्त रंग आणि सुंदर आलेले आहे. तर चला बाय, परत भेटूया काहीतरी वेगळं.